सुधारका गृणी गोपाळ गणेश आगरकर। सद्यस्थितीत स्थितिशील समाजाला गतिशील आणि विचार प्रवण बनवण्यासाठी वृत्तपत्रांचे प्रभावी माध्यम हाताशी असावे असे टिळक आणि आगरकर या दोघांनाही वाटू लागले। यास्तव 2 जानेवारी 1881 रोजी टिळकांनी मराठाची सूत्रे हाती घेतली। 4 जानेवारी 1881 रोजी केसरी प्रकाशित झाला, त्यावर संपादक म्हणून गोपाळ गणेश आगरकर हे नाव मुद्रांकित झाले। आगरकरांनी केसरी मराठा सारख्या वृत्तपत्रातून सामाजिक, राजकीय आणि आर्थिक क्षेत्रांतील नवे आधुनिक विचार महाराष्ट्रातील वाचकांसमोर ठेवले आणि वाचकांना सुधारणा सन्मुख केले। सुरुवातीला केसरीच्या अवघ्या 200 प्रती छापल्या जात, अल्पावधीत केसरीचा खप 1500 गेला। याचं श्रेय आगरकरांचे काटेकोर संपादन, तत्कालीन विषयांची अचूक निवड आणि परखड वैचारिक लेखन यांनाच जाते।